नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. आजचं थंबनेल पाहून तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की मी काय नेमकं कुठल्या कॉकटेलबद्दल माहिती देणार आहे. तर लेट मी टेल यू, हे कॉकटेल आहे कोरोनावरचं एक वंडर ड्रग, म्हणजे कोरोना लवकरात लवकर बरं करणारं, हॉस्पिटलायझेशनची गरज जवळपास 70% कमी करणारं एक औषध. आणि हे औषध तयार झालं आहे दोन अँटीबॉडीजच्या मिश्रणातून. आता मेडिकल टर्ममध्ये याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज वगैरे म्हणतात. आय नो हे खूप डिफिकल्ट आहे, आपण खूप मेडिकल भाषेत बोलायला नको. आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर बेसिकली अँटीबॉडीज म्हणजे काय, तर एखाद्या रोगाचा सामना करण्यासाठी आपले शरीर पण आतनं फाईट करत असतं, राईट? ते आपल्या शरीरात या रोगाचा सामना करण्यासाठी काही प्रोटीनची निर्मिती होते, याला अँटीबॉडीज म्हणतात. आता बेसिकली हे औषध म्हणजे काय, तर कॅसरविमॅब आणि इमडेविमॅब अशा दोन प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत, आणि त्याचं कॉकटेल करून, म्हणजे सोप्या भाषेत त्याचं मिश्रण करून, ते मिक्स करून ही थेरपी, हे औषध तयार झालं आहे. आणि हे औषध मागच्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा दिलं गेलं होतं, जेव्हा त्यांना कोरोना झाला होता. आता भारतामध्ये याच्या वापरायला परमिशन मिळाली आहे. स्वित्झर्लंड बेस्ड रोश ही कंपनी, आणि यांनी, या कंपनीनं हे कॉकटेल बेसिकली तयार केलं आहे. भारतात सिप्लाकडून याचं हे औषध विकलं जाणार आहे. तर आता जेव्हा हे औषध भारतात मिळायला लागलं आहे, तेव्हा त्यामागे झुंबड उडणार हे तर नक्कीच आहे. आपण रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वेळेला हे पाहिलं आहे, पण त्याच्या आधी मुळात हे औषध कोण घेऊ शकतं, कसं घेऊ शकतं, खरंचच कोरोना पेशंट विदिन अ वीक याच्यामुळे बरा होऊ शकतो का, हा खरंच एक रामबाण उपाय असेल का, हे सगळं आपण आज डायरेक्ट डॉक्टरांनाच विचारणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अजून हे औषध आलं नाही आहे, पण लवकरच ते येणार आहे. त्याच्या आधी तुमच्याकडे सगळी माहिती असली पाहिजे याच्यासाठी आज आपण डायरेक्ट डॉक्टरांशी बोलणार आहोत, आणि आपल्या मनातले अगदी छोटे छोटे साधे साधे प्रश्न आपण डॉक्टरांना विचारणार आहोत. आज आपल्यासोबत असणार आहे डॉक्टर प्रिया प्रभू. प्रिया प्रभू या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन स्पेशलिस्ट आहेत, म्हणजे आपण साथरोगतज्ञ एपिडेमॉलॉजिस्ट म्हणतो, त्याच्याही पुढचा हा एक अभ्यास आहे. सांगली जिल्ह्याच्या कोविड टास्क फोर्सच्या त्या मेंबरसुद्धा आहेत, आणि त्या स्वतः मिरजेच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कम्युनिटी मेडिसिनच्या असोसिएट प्रोफेसरसुद्धा आहेत. तर डॉक्टर प्रभू सध्या आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. पहिला प्रश्न हाच आहे की हे काय, हा रामबाण उपाय आहे का, म्हणजे 7 दिवसात पेशंट बरा होतो हे ऐकल्यानंतर या औषधाच्या मागे झुंबड उडणार आहे, डॉक्टर म्हणून काय सांगाल तुम्ही? सध्या या औषधाला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मिळालंय, म्हणजे फक्त आता 7 चालू आहे यासाठी आपण हे औषध वापरणार आहोत. तर हे पॅसिव्ह इम्युनिटी ह्या प्रकारामध्ये येतं, म्हणजे इन्स्टंट इम्युनिटी जी आपण म्हणतो. वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होतात, त्यासाठी काही वेळ लागतो, किंवा आपल्याला इन्फेक्शन झालं तरी पण अँटीबॉडी तयार होतात, त्यासाठी पण काही दिवस जावे लागतात. पण हे औषध म्हणजे अँटीबॉडीजच आहेत, मोनोक्लोनल अँटीबॉडीज असं आपण त्यांना म्हणतो. अँटीबॉडीजचं काम असं असतं की एखाद्या विशिष्ट अँटीजेन, म्हणजे जंतूमध्ये पण काही प्रोटीन्स असतात त्यांना अँटीजेन म्हणतात, तर त्यांच्या विरुद्ध ह्या अँटीबॉडीज काम करतात. म्हणजे नक्की काय करतात, तर अँटीजेन बरोबर ह्या अँटीबॉडी जाऊन चिकटतात, आणि त्यामुळं त्या जंतूला त्याचं काम व्यवस्थित करता येत नाही. तर या अँटीबॉडीज एस प्रोटीनच्या विरुद्ध काम करणाऱ्या आहेत, त्यामुळे जेव्हा हे औषध दिलं जाईल तेव्हा शरीरातला व्हायरस लगेच कमी व्हायला सुरुवात होईल, आणि त्यामुळं रुग्णाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. या औषधाचा सर्वात जास्त फायदा हा कंपनीच्या सांगण्यानुसार पहिल्या 10 दिवसामध्ये आहे. मात्र पहिल्या 3 दिवसामध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षण सुरू झालं की 72 तासाच्या आतमध्ये जर हे मिळालं तर ह्याचा सर्वात जास्त उपयोग आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर देण्याची आवश्यकता आहे. मग त्यामुळं फक्त आपण रुग्ण योग्य प्रकारे निवडणार की ज्यांच्यामध्ये आपल्याला वाटतंय की ह्यांना मृत्यूचा धोका जास्ती आहे, मात्र त्यांचं आपण लसीकरण नाही करू शकलो असू, तर अशा व्यक्तींना ह्याचा सर्वात जास्त फायदा होईल. बेसिकली हे औषध कोण वापरू शकतं, म्हणजे कोणाला हे कुठल्या बॉडीसाठी हे चालणार आहे? कारण सध्या असे अनेक पेशंट्स आहेत जे हाय रिस्कचे आहेत, काहींना एकदम माइल्ड स्वरूपाचा कोरोना होतो, कोणासाठी हे योग्य आहे? ह्या औषधाच्या बाबतीमध्ये असं लक्षात आलंय की जे रुग्ण गंभीर रूपाने आजारी आहेत, म्हणजे आयसीयूमध्ये आहेत किंवा दवाखान्यामध्ये ऑक्सिजनसाठी ऍडमिट आहेत, या रुग्णांना या औषधाचा उपयोग होणार नाहीये. या औषधाचा उपयोग अशाच रुग्णांसाठी आहे की ज्यांना सध्या माइल्ड किंवा मॉडरेट पर्यंत आजार आहे, मात्र
ज्यांच्यामध्ये आजार सिरियस होण्याची फार शक्यता आहे, म्हणजे आपण हाय रिस्क ग्रुप असं जे म्हणतो, त्या व्यक्तींना ह्या औषधाचा सर्वात जास्ती फायदा आहे. आणि सध्या जेव्हा हे आपल्याकडे लिमिटेड नंबर्समध्येच उपलब्ध आहे, पहिली बॅच मला वाटतं की 1 लाख डोसेसची दिली आहे, दुसरी बॅच जूनच्या मध्यावर वगैरे येणार आहे, तर मग आपल्याला सध्या फक्त अशा रुग्णांनाच हे औषध द्यायचं आहे की ज्यांना सध्या माइल्ड किंवा मॉडरेट आजार आहे, ज्यांच्यामध्ये आजार सिरियस होण्याचा सर्वात जास्त धोका आहे. पण डायबिटीस पेशंट्स हे औषध घेऊ शकतात, म्हणजे अशा अँटीबॉडीजचं कॉकटेल त्यांच्या शरीरात गेल्याने त्याचे काही दुष्परिणाम होतील असे काही चान्सेस आहेत? हे अँटीबॉडीज ज्या आहेत, मोनोक्लोनल अँटीबॉडीज, या विशेष करून अशाच रुग्णांसाठी बनवले आहेत ज्यांच्यामध्ये काही ना काहीतरी इतर आजार आहेत. म्हणजे डायबिटीसचे रुग्ण हे नक्कीच घेऊ शकतात, कारण आपल्याला माहित आहे की जे वयस्कर रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये समजा डायबिटीस आहे किंवा हायपरटेन्शन आहे किंवा इतर कुठला आजार आहे किंवा इतर आजारामुळे त्यांची इम्युनिटी कमी करणारी औषधं, जसे कॅन्सर पेशंट असतील किंवा इम्युनोसप्रेशनची औषधं ज्यांना चालू आहेत असे रुग्ण असतील, अशा सर्व रुग्णांसाठी विशेष करून हे औषध उपयोगी आहे. ओके. ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्यांनी घेतलं तर चालणार आहे औषध? प्रेग्नंट बायकांसाठी सध्या हे औषध उपलब्ध नाही, कारण हे अँटीबॉडीज असल्यामुळे आपण हे प्रेग्नंट वुमनसाठी देणार नाही आहोत. आणि लहान मुलं, म्हणजे साधारण 11-12 वर्षाच्या मुलांनाही आत्ता काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसतंय, त्यांना चालणार आहे हे औषध? कंपनीच्या नियमानुसार त्यांनी सांगितलंय की 12 वर्षावरील मुलं किंवा ज्यांचं वजन हे 40 किलोग्रॅमपेक्षा जास्ती आहे असे मुलं हे घेऊ शकतात. मात्र त्यांच्यासाठी पण हाच नियम, जर मुलांना सिरियस आजार होण्याचा धोका असेल, म्हणजेच या मुलांमध्ये इतर काही गंभीर आजार असतील, जसे काही मुलांना थॅलेसेमिया असतो, काही मुलांना कॅन्सर असतो, काही मुलांमध्ये खूप सिव्हिअर ओबेसिटी असते, म्हणजे अशी जी मुलं आहेत ज्यांना सिरियस आजार होण्याची शक्यता आहे, अशा मुलांसाठी हे राखीव ठेवलं जाईल. डॉक्टर, याच्यामध्ये ज्यांनी पहिला डोस घेतलेला आहे वॅक्सिनचा किंवा दोन्ही डोस घेतलेले आहेत अशांना सुद्धा आत्ता कोरोना होतोय, तर ऑलरेडी त्यांच्या अंगात अँटीबॉडीज आहेत वॅक्सिन घेतल्यामुळे, तर आता पुन्हा असं अँटीबॉडी कॉकटेल औषध कोरोना जर त्यांना झाला तर त्यांना घेणं कितपत संयुक्तिक आहे? या औषधाच्या नियमानुसार त्यांनी असं सांगितलंय की ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोविडच्या अँटीबॉडीज नाही आहेत अशा रुग्णांना ह्याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे, कारण त्यांनी जर लस घेतलेली असेल तर त्यांच्या शरीरामध्ये आधीच अँटीबॉडी तयार असणार आहेत, त्यामुळे त्यांना इन्स्टंट अँटीबॉडी देण्याची गरज नाही आहे. त्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीज त्यांना गंभीर आजारापासून नक्कीच सुरक्षित ठेवणार आहेत. राईट. हे औषध कसं देणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज आहे का? कारण हे तसंही माइल्ड सिम्टम्स ज्यांना सुरू झालेत नुकतेच, ते काय लगेच जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत नाहीत, मग हे औषध घ्यायचं कसं? हे औषध हॉस्पिटल सेटअपमध्येच घ्यायला लागणार आहे, कारण हे अँटीबॉडीजचं असल्यामुळे काही वेळासाठी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं आवश्यक आहे. हे औषध इंजेक्शनच्या रूपामध्ये असतं आणि ते आपण IV म्हणजे शिरेमध्ये किंवा सबक्युटॅनियस म्हणजे आपल्या कातडीच्या खाली अशा प्रकारे दोन प्रकारे आपण हे देऊ शकतो. आणि ते दिल्यानंतर रुग्णावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कारण आपण प्रोटीन टोचतोय अंगामध्ये, त्यामुळे आपल्याला काही रिॲक्शन येते का हे आपल्याला नक्कीच लक्ष ठेवावं लागतं. हे औषध घेतल्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? आपल्या अंगात आपल्या शरीरात अँटीबॉडीज जर जास्त झाल्या तर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील का? साईड इफेक्टच्या बाबतीमध्ये जेव्हा बाहेरचं प्रोटीन येतं आपल्या शरीरामध्ये ते ह्युमन प्रोटीनच आहे, त्यामुळं साईड इफेक्टची शक्यता तशी कमी आहे. पण अँटीबॉडीज आल्या म्हणून जसं आपण वॅक्सिन नंतर काही त्रास अपेक्षित करतो की काही लोकांना ताप येतो, काही लोकांना इंजेक्शन साईटला त्रास होतो, लाल होतं, दुखतं, अशा पद्धतीचे विशेषतः सबक्युटॅनस दिलं असेल तर अशा पद्धतीचे काही इमिजिएट त्रास होऊ शकतात, पण लॉंग टर्म इफेक्ट याच्या बाबतीमध्ये जास्त अपेक्षित नाही आहे. आणि ह्याचं हाफ लाईफ जे आहे, म्हणजे शरीरामधनं हे प्रोटीन लगेच बाहेर टाकायला सुरुवात होते, तर हाफ लाईफ हे साधारण 14 दिवसाचं सांगितलंय, त्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्ये संपूर्ण अँटीबॉडी ही शरीरातनं बाहेर टाकली जाईल. आणि आत्ता असंही झालंय की एखादं औषध आलं किंवा आता आपण रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत म्हणलं
की ते आलं की त्याच्या मागे धावतात लोक, कारण आता लोकांच्या मनात भीतीच एवढी आहे, त्यांना काहीही करून यातनं उपाय काढायचा आहे आणि बरा करायचा आहे, जे की खूप जेन्युअन रिझन आहे. तर रेमडेसिवीरची जी अवस्था झाली की एका पॉईंटला त्याचा काळा बाजार व्हायला लागला, त्याच्या बातम्या आपण वाचतोय, तसं काहीसं या औषधाच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का, भीती आहे का? काळा बाजार तेव्हाच होतो जेव्हा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असते, आणि पुरवठा आपल्याकडे आता लिमिटेडच येणार आहे. पहिला लॉट 1 लाख डोसेस, हे एक जे त्याचं इंजेक्शन किंवा पॅकेट आहे त्याच्यामध्ये 2 लोकांना डोस मिळू शकतो, म्हणजे आपण 2 लाख लोकांना हे देऊ शकतो. पुरवठा कमी आहे त्यामुळं मागणी जास्त असल्यामुळं अशी वेळ येऊ शकते आणि ती टाळणं आपल्या हातात आहे. कारण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हे जीवरक्षक नाही आहे, सिरियस रुग्णांसाठी नाही आहे. लक्षण सुरू झालं की आपल्याला लवकरात लवकर, म्हणजे शक्य असेल पहिल्या 3 दिवसातच किंवा जास्तीत जास्त पहिल्या आठवड्यात हे देण्याची आवश्यकता आहे. लक्षात घ्या, रिपोर्ट आल्यानंतर नाही, लक्षण सुरू झाल्यानंतर. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की रिपोर्ट 10 दिवसांनी येतो आणि चला आता रिपोर्ट आला आपण औषध घेऊया असा विचार येऊ शकतो. पहिलं लक्षण सुरू होतं त्यानंतर आपल्याला लवकरात लवकर घ्यायचंय. अगदी शेवटचे 2-3 प्रश्न आहेत, पण आता जसं तुम्ही म्हणलात की लक्षणं सुरू झाल्या रिपोर्ट आल्यावर नाही, म्हणजे तुमची टेस्ट झाली असेल, रिपोर्ट पेंडिंगही असेल, पण तुम्हाला लक्षणं सुरू झाली आहेत, पण मग अशा वेळेस ओळखणार कसं की बेसिकली ही कोविडच आहे हा, कारण रिपोर्ट तर हातात आला नाही आहे. मग कुठल्या बेसिसवर पेशंट डॉक्टरांना ही डिमांड करेल की मला हे औषध हवं आहे, किंवा कुठल्या बेसिसवर तो हॉस्पिटलमध्ये तरी जाईल, कारण हॉस्पिटलमध्ये तर ते कितपत एंटरटेन करतील अशा पेशंटला, हा पण प्रश्न आहे. तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे, त्यामुळे प्री रिक्विजिट पहिला मुद्दा हाच आहे की हातामध्ये रिपोर्ट पाहिजे आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण पहिल्या दिवशी लक्षण आल्यानंतर तपासणी करू. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, किती पैसा द्यायला लागणार आहे या या औषधासाठी, या थेरपीसाठी, कारण आय नो ही खूप एक्सपेन्सिव्ह असू शकते. काय काय आहे त्याची रेंज? ह्याचा आपल्याला एकच डोस द्यायचा असतो आणि एका डोसची किंमत ही सध्या 59,750, म्हणजे साधारण 60,000 रुपये अशी आहे. जसं मी म्हटलं की ते जे त्याचं प्रॉडक्ट आहे ते मल्टीवायल, म्हणजे 2 डोसचं असणार आहे, त्यामुळे आपल्याला विकत घेताना साधारण समजा 1,20,000 एवढी त्याची किंमत लागू शकते आणि एका व्यक्तीसाठी मग ती साधारण 60,000 पर्यंत येईल. हे म्हणजे मूळ इंजेक्शनची किंमत. आणि त्याशिवाय मग काही अजून एक्स्ट्रा इथे होणार असेल तर मग ते आपल्याला समजेलच. रेग्युलर लसीकरण हे याच्यापेक्षा कधीही चांगलं, कारण ते आपल्याला जास्त काळासाठी प्रोटेक्शन देतं. हे एकदमच टेम्पररी आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे लस घेणं आता आपल्या हातात काय, तर मास्क वापरणं हे सगळं गरजेचं आहे. कोरोना हा असा एक आजार आहे की तो एका रात्रीत जादूची कांडी फिरल्यासारखा जाणार नाही. अशी औषधं येतील जातील, या औषधांचे प्रत्येक पेशंटवर परिणाम वेगवेगळे असतील. डॉक्टरांसाठी सुद्धा एक खूप मोठा हा टास्क आहे की या औषधांचं बेसिकली लिमिटेशन काय आहे, त्याची गरज काय आहे, हे सगळं समजावून सांगणं. त्यामुळे पेशंटनी पण खूप घाईघाई न करता आधी हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ हा एक प्रयत्न होता की तू अगदी छोटे छोटे साधे प्रश्न असतात, आय होप तुम्हाला जास्तीत जास्त माहिती यातनं मिळाली असेल. डॉक्टर प्रिया, खूप धन्यवाद, आज तुम्ही वेळात वेळ काढून बातचीत केलीत आणि पूर्ण माहिती दिलीत. कारण मला माहिती आहे की तुम्ही दिवसातले 15-15, 20-20 तास डबल डबल शिफ्टमध्ये सध्या काम करताय, पण थँक्यू सो मच. थँक्यू. तर या व्हिडिओतनं तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनलसुद्धा पटलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबरसुद्धा होऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन भेटणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद.